तो मित्रांनो, क्रिकेट आहे आणि या क्रिकेटमध्ये जर तर या गोष्टीला महत्त्व नसतं, आधीच्या सामन्यामध्ये 70 धावा देखील चेस झाल्या. पहिला चेंडू जोरदार हिट, चेंडू जातोय कवर बाउंड्री रिजनच्या पाठीमागे 4 धावांसाठी. खूप चांगला शॉट या ठिकाणी आपण पाहतोय. पॉइंट आणि एक्स्ट्रा कवर या दोघांच्या मधून चेंडू कवर पॉइंट रिजन मधून सीमा पार होतोय 4 धावांसाठी. आणि व्यक्तिगत आणि सांघिक देखील खातं उघडीत होतंय या 4 धावांनी. धाव फळकावर धावा लागल्या जात आहेत 4. चिकने सर, आपण आता जो शॉट पाहिला त्यामध्ये आपल्याला नक्कीच वीरेंद्र सेहवाग याची आठवण ताजी झाली, कारण अतिशय चांगली गॅप या ठिकाणी शोधण्यामध्ये त्यांना यश मिळालं आणि पहिल्या चेंडूवर 4 धावा धाव फळकावर लागल्या जात आहेत. येस, 62 धावांचं लक्ष बघा करण भोईर, आणि 62 धावांचं लक्ष पूर्ण करण्यासाठी पहिल्या चेंडूपासून आक्रमण करणं आवश्यक आहे गावदेव चौटा डोंगे संघाला, आणि तेच आक्रमण आपण पाहतोय. इथे धोक्याची घंटा दिलेली पहिल्या चेंडूवर किशोरने. दिलीप आणि किशोर ही जोडी खेळपट्टीवर. गणेश गोलंदाजी सुरुवात करेल मानकोली एंडकडून. बरोबर आहे, एखाद्या तरुणाईला लाजवेल असं क्रिकेट या 40+ माध्यमातून मित्रांनो आपल्याला पाहायला मिळतंय. पहिला चेंडू घनघाती प्रहार कवर पॉइंट रिजनला क्लिअर करतोय आणि चेंडू चौकार होतोय. दुसरा बॉल आता मात्र जातोय स्क्वेअर लेग रिजनला. एक धाव पूर्ण होते, दुसरी धाव घेण्याचा मानस त्या ठिकाणी नक्कीच असणार आहे आणि रनआउटचा चान्स त्या ठिकाणी. फेकी चांगली होती, मात्र विकेट किपरला चेंडू मात्र थोडासा गॅदर करण्यामध्ये चूक झाली आणि त्याच्यामध्ये 2 धावा पूर्ण करण्यामध्ये यश मिळालं. पुढचा चेंडू आता जोरदार हिट करण्याचा प्रयत्न होता, मात्र चेंडू पडल्यानंतर थोडासा उसली घेतोय आणि सरळ यष्टी रक्षकाच्या हातामध्ये निघून जातोय. निर्धाव चेंडू जी त्या ठिकाणी सांगता होतंय. गणेश आतापर्यंत 3 चेंडू हातलेले आहेत आणि 3 चेंडू मध्ये फक्त आणि फक्त 6 धावा खर्च केलेल्या आहेत. 62 धावांचं लक्ष आहे. जोरदार हिट, चेंडू लॉंग ऑन रिजनला जातोय. एका टप्प्याने सीमा रेषा ओलांडतोय 4 धावांसाठी. गुड शॉट बाय किशोर आणि धावसंख्या मिळते ती 4. पाहू शकतो आपण ऍक्शन रिप्लेमध्ये पिक केला होता, लवकर चेंडूला पिक केला होता आणि फ्लिकचा फटका मारला होता. चेंडू मिड विकेट आणि वाईड ऑफ लॉंग ऑन यांच्या मधून सीमारेषेच्या बाहेर गेला होता चौकारासाठी. धावसंख्या 4 ने पुढे सरकती धावसंख्या होती ती 10. रेग्युलर क्रिकेटर्ससाठी, रेग्युलर संघांसाठी एक सुवर्ण संधी असेल. बनते आपला पाहतोय मॅजिक बॉक्स बनतोय आणि या मॅजिक बॉक्समध्ये चेंडू गेला तर नक्कीच काही रक्कम बक्षिसाच्या माध्यमातून मिळू शकते. येस, साहिल केणी यांच्या मार्फत ही अभिनव कल्पना. पॉइंट रिझल्टला चेंडू फील्ड होतोय. एक धाव पूर्ण होतोय, एक धाववर समाधान मानावं लागतंय आणि एक धावानिशी धावसंख्या धावफळकावर लागली जाते ती 11. बिनबाद 11, एक संत आणि सावध सुरुवात मित्रांनो आपण पाहतोय डुंगे या संघाची. 62 धावांचा पाठलाग करताना डुंगे संघ. पुढचा चेंडू जोरदार हिट त्या ठिकाणी जातोय. मिड विकेट रिझनला चेंडू जातोय सीमारेषा बाहेर 4 धावांसाठी. एक षटकाची समाप्ती होते आणि एक षटकाच्या समाप्तीनंतर धाव फळकावर धावा लागल्या जातात. बिनबाद 15. चांगली सुरुवात या ठिकाणी आपण पाहिली. माझे ऑफिशियल स्कोरर माझ्यापर्यंत माहिती पोचवताना की प्रति षटका मागे 15.5 ची सरासरी गाठायची आहे आणि या पहिल्या षटकामध्ये 15 धावा जमवण्यामध्ये यश मिळते. लियांग डीजे ऑपरेटर पॅरलल केनी यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं मी मनपूर्वक हार्दिक आभार व्यक्त करतोय. त्यांच्या अनुषंगाने मित्रांनो आपण पाहतो एक आगळी वेगळी धून या ठिकाणी वाजली जाते. तर माझ्यासोबत या ठिकाणी समालोचन कक्षामध्ये झुलत आहेत विकी माली, ज्युनियर सिद्दीक बाबे. कुठेही स्पर्धा असो त्यांचा आवाज नक्कीच आपल्यापर्यंत पोचतो. तर मी त्यांना आमंत्रित करतोय की पुढच्या षटकासाठी आपण समालोचन करायचं आहे. बहुत बहुत शुक्रिया करण. तो
मैच शुरू है। गावदेव चौथा डोंगे और आई जोगेश्वरी जूनांदुरकी के बीच में गेंदबाजी के लिए मोर्चे पे लगाया संजय को। चार ओवर में 62 का लक्ष्य रखा है आई जोगेश्वरी जूनांदुरकी ने। गावदेव चौथा इरवा के सामने, समय के बारे में थोड़ी सी सहायता कीजिए, आगे भी बहुत सारे सामने खिलाने। राइट आर्म ओवर द विकेट से मुड़ते हुए संजय, और अच्छी गेंद पड़ने के बाद थोड़ी सी उछली थी गेंद और बल्ले का बिल्कुल संपर्क नहीं था वहां पे। अंधाधुंध बंदा बल्ला वहां पे चलाया था। संजय फिर से एक बार आगे स्टेप आउट करके खेलना चाहते थे, फिर से एक बार गेंद और बल्ले का संपर्क नहीं है। बढ़िया गेंदबाजी कर रहे हैं, बैट्समैन के फुटवर्क को चेक करके गेंदबाजी कर रहे वहां पे संजय। विकी आपण बघितलं थोडं स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र प्रयत्न थोडासा चुकतोय आणि बाकीचं काम यष्टीरक्षक पूर्ण करतोय आणि त्या ठिकाणी निर्धाव चेंडू जी सांगत होते। बिल्कुल कहीं पे निगाह है कहीं पे निशाना। फिर से एक बार अब सही तरह से गेंद बल्ले पे आई है, गेंद एक्स्ट्रा कवर बाउंड्री पे जब तक फील्ड होती लॉन्ग ऑफ पे। एक रन लेने का दोनों के पास समय था, मिस फील्ड वहां पे थ्रो अच्छे से नहीं फेंका उसका, नतीजा दो, आंखों ही आंखों में दो रन चुरा लिए। दो रन से स्कोर आगे बढ़ता हुआ बिना कोई विकेट से 17। आपण बघितलं क्षेत्ररक्षण खूप चांगलं होतं, परंतु त्याने चेंडूची जी फेकी केली ती फेकी मात्र थोडीशी चुकलेली आहे आणि त्याचा पूर्णपणे फायदा फलंदाज घेत आहेत आणि त्या चेंडूवर दोन धावा जमवण्यामध्ये त्यांना यश मिळते। धावसंख्या धावफळकावर लागली जाते ती बिनबाद 17। बिल्कुल संजय किशोर के लिए फिर से एक बार गेंद को खेला एक्स्ट्रा कवर रीजन पे, स्लीपर कवर पे वहां पे खिलाड़ी है गेंद को रोका है, जब तक थ्रो करते आसानी से दो रन पूरे किए और इस दो रन से स्कोर आगे बढ़ता हुआ 19 रन। दिलीप विकी वाले आपण पाहतोय नॉन स्ट्राइकला फलंदाज आहे किशोर, त्याचं वय वर्ष 55 आहे। दिलीप यांचं वय वर्ष 55 आहे, परंतु त्यांची रनिंग बिटवीन द विकेट आपण जर बघितली तर एखाद्या तरुणाला लाजवेल अशी रनिंग द बिटवीन द विकेट या ठिकाणी आपण पाहतो। बिल्कुल जैसे की जंगल में हिरण दौड़ रहे, बरोबर आहे तरह से वो दौड़ रहे विकेटों के बीच में। फिर से एक बार स्टेप आउट करके खेला है खिलाड़ी उसके नीचे आने की कोशिश, लेकिन पहले टप्पे के साथ गेंद को फील्ड करते हुए तब तक दोनों के पास समय था दो रन पूरा करने का, और दो रन से किशोर खेल को आगे बढ़ा रहे और दो रन से स्कोर आगे बढ़ता हुआ 21 रन। अभी भी लक्ष्य काफी दूर है, 62 का टारगेट है। अभी भी 13 गेंदे और 41 रन, क्या कहेंगे करण? बरोबर आहे, 13 चेंडू आणि 41 धावांची गरज आहे, परंतु हे देखील विसरून चालणार नाही किशोर आणि दिलीप एक चांगली फलंदाजी करताना आपण पाहतोय, दोन्ही सलामीवीर फलंदाज आहेत। फिर से एक बार उसी दिशा में स्वीपर कवर में गेंद को खेला, पॉइंट के ऊपर से गेंद जाती हुई, एक से गेंद को रोका गया दूसरे का वहां पे कोशिश की थी, दो रन अच्छे से पूरे हुए। दोन धावा जमवलेल्या आहेत आणि या दोन धावांनीशी धावफलक या ठिकाणी पुढे सरकतोय। धाव संख्या होते ती 23, बिनबाद 23 धाव संख्या विकी आपण पाहतोय 62 धावांचा पाठलाग करताना डुंगे संघ। बिल्कुल बिनबाद जिंदाबाद, 12 चेंडू आणि 39 धावांचं लक्ष्य आहे। कुठेतरी कुठेतरी आता धावांचा गती जी आहे ती वाढवावी लागेल करण। बरोबर आहे, कारण प्रति षटकामध्ये जेव्हा सामना सुरू झाला 15.5 ची सरासरी होती, तर दोन षटकामध्ये धावसंख्या धावफळकावर लागली जाते 23, आता मात्र 12 चेंडू आणि 19.5 ची सरासरी या ठिकाणी गाठायची आहे। आता मात्र धडाकेबाज फलंदाजी करावी लागेल हा सामना जिंकायचा असेल तर। बिल्कुल आपको अगर इस मॅच में इस टूर्नामेंट में अपनी जगह बचानी है
तो हिट आउट और गेट आउट करना रहेगा। बराबर है, आयु थोड़ी सी बड़ी है लेकिन उत्साह आज भी वही है, नदी चाहे गहरी है लेकिन प्रवाह आज भी वही है, वही दमखम वही चमचम वही ठाट वही है, तलवार पुरानी है पर धार और काट आज भी वही है। नक्कीच, प्रयत्न वाळू चिकन रगडता तेल ही गळे, एक मराठी तो म्हण आहे, त्याचप्रमाणे तुम्हाला प्रयत्न कुठेही सोडायचे नाहीयेत। बरोबर आहे। 12 चेंडू आणि 39 धावांचं लक्ष। सुरेश लेफ्ट आर्म राउंड द विकेट ने गोलंदाजी करत असताना चेंडूला खेळून काढलंय स्क्वेअर लेग रीजन मध्ये, दुसऱ्या धावेचा धावबाद करण्याची शक्यता मात्र दोन धावा सहजरित्या पूर्ण केले जातात। लेफ्ट आर्म राउंड विकेट से सुरेश दिलीप के लिए। फिर से एक बार आड़े बल्ले से खेलना चाहते थे, गेंद ऑफ स्टंप से काफी बार, अंपायर प्रमोद भुईर का इशारा, वाइड मिस्ड परफेक्ट, उद्वेष्टीचा फार बाहेर गेला चेंडू आणि पंतांचे दोन्ही हात समांतर दिशेने दाखवले गेले आणि धाव मात्र त्या ठिकाणी अवांतर मिळते, धाव फळकावर धावा लागल्या जातात त्या 26। बिल्कुल, फिर से एक बार देखिए आड़े बल्ले से खेलना चाहते थे, ऑफ स्टंप को काफी कवर किया था, काफी विकटे को खुला छोड़ा था, वहां पे पटकी हुई गेंद थी, यहाँ पे खतरा हो सकता है और दूसरी के लिए वहां पे दिलीप रनआउट होते हुए, ये कहा तो हम देख सकते हैं, कहीं तो ये एक रणनीति हम कह सकते हैं करण। बराबर है, शॉर्ट लेग च्या क्षेत्रामध्ये हा चेंडू खेळून काढला होता आणि नक्कीच दोन धावा घेण्याचा प्रयत्न मानस त्यांचा होता, परंतु दोन धावा त्यांनी पूर्ण करता काही आलेले नाही आणि दुसऱ्या धावेवर मात्र फलंदाज रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद होतोय। नवीन फलंदाज विश्वनाथ येतो मैदानात। बिल्कुल, दिलीप की जगह पूरी करने के लिए विश्वनाथ आए हैं। विश्वनाथ पिछले मैच के हीरो है, इस मैच में भी उनको हीरो जैसी बल्लेबाजी करनी पड़ेगी। अगर अपने आप को इस सरपंच चषक 2021 में आगे देखना है तो हीरो जैसी बल्लेबाजी, हीरोगिरी निभानी पड़ेगी। 10 गेंदे और 35 रन। बराबर है, जर हा सामना जिंकायचा असेल तर मात्र आता हिट आउट आणि गेट आउट करावं लागेल प्रत्येक चेंडूला। पुढचा चेंडू वॉरपिच चेंडू खेळून काढलेले स्टेट, बॉलर बॅक ड्राइव दुसऱ्या धावेसाठी, थ्रो कुठेतरी थोडासा वाईड येतोय आणि दोन धावा पूर्ण केल्या जातात। इन दो रन से स्कोर आगे बढ़ता 29 रन। नक्कीच मित्रांनो, मराठी ही मातृभाषा आहे आणि ती कुठेतरी आपल्यामधून येणारच, माझ्या मराठीची बोलू कौतुके। फिर से एक बार सुरेश, गेंद और बल्ले का संपर्क नहीं है, खेलना चाहते थे काफी दूर से। विकी जर आपण पाहिलं तर चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहतोय आणि मात्र या ठिकाणी पूर्णपणे बीट होऊन जातोय फलंदाज आणि बाकीचं काम यष्टीरक्षक पूर्ण बजावतोय आणि निर्धाव चेंडूची त्या ठिकाणी सांगता होते। बिल्कुल सुरेश, लेफ्ट आर्म राउंड विकेट से गेंदबाजी कर रहे, कहीं तो हवा के झोंके का फायदा ले रहे वहां पे। इस बार लोअर फुल टॉस गेंद, गेंद को खेला है लॉन्ग ऑफ रीजन में, एक टप्पे से गेंद को फील्ड किया है, दूसरे के लिए जाना चाहते हैं, खतरा हो सकता है और इसके साथ ही आउट। इस एक रन से स्कोर आगे बढ़ता हुआ 30। मेरे ख्याल से 7 गेंदे और 32 रनों की जरूरत है। करण भोईर 30 धावा झालेले आहेत आणि आता 7 चेंडू आणि 32 धावांची गरज आहे, हिट आउट आणि गेट आउट चा पवित्र या ठिकाणी अर्पण करावा लागेल जर हा सामना जिंकायचा असेल तर, आणि ती क्षमता आहे विश्वनाथ या फलंदाजामध्ये, ती क्षमता आहे। बिल्कुल, नए बल्लेबाज आहे जयेंद्र, कहीं पे भी सामना कहीं पे भी खेल को छोड़ना नहीं चाहिए। बराबर आहे, कारण प्रयत्न हे केलेच पाहिजे, प्रयत्नांती परमेश्वर अशी कुठेतरी म्हण आहे। सुरेश इस बार फिर से खेलना चाहते थे, गेंद ऑफ स्टंप के बाहर, अंपायर का वाइड इशारा, अंपायर प्रमोद भोईर हमारी तरफ मुड़ते हुए, एक अतिरिक्त रन से स्कोर आगे बढ़ता हुआ 31 रन।
निम्मा पल्ला पार कर चुके, आधा खेल किया है, अभी भी 7 गेंदे और 31 रन। इसके बाद फिर से एक बार सुरेश विश्वनाथ के लिए शॉर्ट ऑन पुल करना चाहते थे, सक्सेसफुल नहीं कर पाए, 1 रन लिया है, दूसरे के लिए जाना चाहते थे लेकिन मना किया वहां पे जयेंद्र ने। अभी आने वाली 6 गेंदे और 30 रन। करण, 3 षटकांत खेल पूर्ण होते है आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर 2 बाद धावफळकावर धावा लागल्या जात आहेत त्या 32। आता मात्र 6 चेंडू आणि 30 धावांची गरज आहे। आज सामना जर जिंकायचा असेल तर नक्कीच विकी प्रत्येक चेंडूवर षटकार किंवा चौकार मारावा लागेल। 6 चेंडू आणि 30 धावांची गरज आहे। धन्यवाद राकेश मालिक, करण भोईर। तर मित्रांनो, सचिन स्फोट पूर्णा संघाचे एक उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू जगदीश पाटील यांच्याकडून इथे चहाची व्यवस्था केली जाणार आहे। निश्चितच त्यांनी आमच्यापर्यंत मेसेज पोहोचवलेले की सरपंच चषक गणेशदादा केणी यांच्या स्पर्धेसाठी त्यांनी खेळाडूंची आणि सर्व मान्यवरांची आजच्या दिवसातून त्यांच्याकडून चहाची व्यवस्था केली जाणार आहे। थोड्याच वेळात हा चाय आपल्यापर्यंत पोहोचेल। धन्यवाद जगदीशदादा पाटील, आपलं सहर्ष स्वागत आहे सरपंच चषक 2021च्या माध्यमातून। धन्यवाद कार्यक्रम केली जगदीशदादा पाटील यांचं देखील मी मनपूर्वक हार्दिक आभार व्यक्त करतोय। विकी, इकडे मी नक्कीच सांगू इच्छिन, मंदिर उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है, पंखों से कुछ नहीं होता मेरे दोस्त क्योंकि हौसलों में जान होती है। 7 चेंडू आणि 30 धावांची गरज आहे। विशाल, पहली गेंद को खेल दिया स्क्वायर लेग अंपायर के ऊपर से 6 रनों के लिए। अंपायर प्रभाकर भोईर हमारे तरफ मुड़ते हुए एक अलग अंदाज में कहते हुए 6 रन। खूप जबरदस्त फटका विकी पाहतोय आपण, खूप जबरदस्त फाइन लेग रिझनच्या वरून चेंडू जातोय सीमा रेषा बाहेर 6 धावांसाठी। आता मात्र विजयाचं लक्ष थोडस जवळ येतोय कारण 5 चेंडू आणि 24 धावांची गरज आहे। बिल्कुल, जिस तरह से प्रभाकर भोईर ने 6 रन का इशारा किया था अंपायर बिली बॉर्डन के अंदाज में, बरोबर आहे, त्यांचा अगला वेगला थोडा सा अंदाज आहे प्रभाकर भोईर यांचा। 5 चेंडू 24 धावांची गरज। 5 गेंदों में 4 को लगा डाला तो इस मैच को जिंगा लाला, बराबर आहे, परंतु ते शॉट लावणे फार गरजेचे आहे प्रभाकर भोईर। बिल्कुल, इसके बाद दोस्तों जय बजरंग कारिवली बिल्कुल रेडी है, इसमें से कौन हमारे साथ दो दो हाथ करेंगी ये देखने के लिए। नक्कीच ते आता मात्र सीमेच्या बाहेर बसून प्रत्येक चेंडूचा विश्लेषण करत असतील। फिर से एक बार विशाल विश्वनाथ के लिए, इस गेंद को भी बड़ा लंबा हिट खेलना चाहते थे लेकिन कहीं पे भी मंसूबा नहीं दिख रहा है दूसरे रन का, एक ही रन से संतुष्ट। आने वाली 4 गेंदे और 23 रन, चारों गेंदों को सीमा के पार करना होगा या तो खुद पार होना पड़ेगा, बराबर है, 7 चेंडू और 7 षटकार खेतावे लगती हा सामना जिंकता। 4 चेंडू 24 धावा। फिर से एक बार खेला है वहां पे जयेंद्र ने, गेंद स्क्वायर लेग अंपायर के पीछे जाती हुई, एक ही रन। जू नांदुरखी के लिए बेस्ट ऑफ लक आया है राजन म्हात्रे की तरफ से। औपचारिकता या ठिकाणी उरलेली दिसते विकी कारण 3 चेंडू तक खेल आता या ठिकाणी शिल्लक आहे आणि 3 चेंडू मध्ये 22 धावा जमवायच्या आहेत। बिल्कुल, घुटने टेक दिए वहां पे गावदेव चौथा डुंगे ने, गेंद हवा में, खिलाड़ी उसके नीचे लेकिन खिलाड़ी के मस्तक पे दस्तक, गेंद 6 रन, बराबर है, चेंडू सीमा रेषा बाहर निघून जातो 7 धावांसाठी। धाव संख्या होते थी 46 लेकिन काफी देर हो चुकी है इस छक्के के पीछे। विशाल, जे काम आधीच करायला हवं होतं ते थोडस लेट होतोय विश्वनाथ के लिए। और गेंद हवाई सफर सजनी चली साजन के घर। दस्त रन,
इस मैच को अगर जून अंदुरखी को कोई हरा सकता है तो वो है विशाल। बराबर है। फिर से एक बार मुड़ते हुए गेंद वहां पे अंदरूनी किनारा दोनों के बीच में गेंद और इसके साथ ही आई जोगेश्वरी जून अंदुरखी ने ये मैच जीत लिया। बेस्ट ऑफ लक फॉर नेक्स्ट मैच।